न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट आहे तरी काय, बरोबर। मग ते शिकण्या अगोदर पुन्हा आपल्याला एक गोष्ट शिकावी लागते, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स। कारण हे जे न्यूटनचे तिघ लॉ आहे, हे तिघ लॉ हे फोर्सवर आधारित आहे। मग फोर्सवर आधारित आहे त्यासाठी आपण अगोदर दोघं फोर्स शिकूया, बॅलन्स्ड फोर्स अँड अनबॅलन्स्ड फोर्स, ठीक आहे। मग बॅलन्स्ड फोर्स कधी आणि केव्हा लागू असतो, ठीक आहे। मग मी तुम्हाला एक उदाहरण देणार की जसं टग ऑफ वॉर खेळली जाते, तुम्हाला माहिती असेल टग ऑफ वॉर म्हणजे काय, रस्सी खेच। आता जर आपण असं म्हटलं की त्या बाजूने ही चार कॉम्पिटिटर्स आहेत, इकडच्या बाजूने चार कॉम्पिटिटर आहेत एका ग्रुप मध्ये, आणि ते दोघं पार्टी जे आहेत त्या दोघं ग्रुप सारख्या प्रमाणात फोर्स लावत आहेत, तर ती जी मधली रेबिन आहे ना ती तिकडे जाते ना इकडे जाते। म्हणजे जेव्हा दोघांकडनं फोर्स कसा असेल तर सारखा असेल, दोघं पार्टी करून काय असेल तर फोर्स सारखा असेल, तर ही रेबिन ना इकडे जाते ना तिकडे जाते। पण जर समजा एखाद्या पार्टी कडून आपण असं म्हटलं की दोन मुलं तीन मुलं आपण वाढवून दिले, म्हणजे काय झालं तर फोर्स वाढला, या बाजूने फोर्स काय झाला तर खूप जास्त झाला, आणि जास्त झाल्यामुळे ही रेबिन इकडच्या बाजूला झुकली, म्हणजे काय झालं इकडे अनबॅलन्स झालं। काय झालं इकडे अनबॅलन्स, कारण इकडे तीन लोक आहेत, जर आपण इथं मानलं की इथं फक्त एकच आहे तर हे अनबॅलन्स झालं, म्हणून अनबॅलन्स झाल्यामुळेच ही रेबिन इकडे आली। मग तुम्हाला म्हणजे मला खात्री असेल की तुम्हाला बॅलन्स आणि अनबॅलन्स फोर्स समजला। मग या आधारावरती मी तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगणार आहे, तर त्याचं स्टेटमेंट पाहूया। इफ अन ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट, काय म्हणतोय मी लक्ष द्या मित्रांनो, वेन अन ऑब्जेक्ट कंटिन्यूअस टू इट्स स्टेट ऑफ रेस्ट और रिमेन इन इट्स यूनिफॉर्म स्ट्रेट लाइन मोशन, देन अनलेस इट इज ऍक्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स। म्हणजेच की जोपर्यंत एखाद्या वस्तूवर बाहेरून काही फोर्स लागत नाही तोपर्यंत ती आपली जागा सोडणार नाही। म्हणजेच जर समजा मी एखादा टेबल आहे, एखाद्या टेबलला जर मी फक्त ओरली सांगतोय की जा इकडनं जागा बदल, तो बदलेल का? नाही, ते पॉसिबलच नाही। मग तो टेबल जागा केव्हा बदलवेल, जेव्हा मी त्याला बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावेल, आणि तो काही कसा अनबॅलन्स्ड, कारण जर बॅलन्स झाला तर ती वस्तू सरकणार नाही। अनबॅलन्स म्हणजे मी त्या वस्तूपेक्षा जास्त प्रमाणात फोर्स लावणार आहे, तेव्हा ती वस्तू पुढे ढकलली जाईल। इथं कसा अनबॅलन्स फोर्स झाला त्याप्रमाणे, जसं की ती वस्तू ढकलण्यासाठी जो काही फोर्स लागला हा कशावर डिपेंड करतो, तर त्या ऑब्जेक्टचा इनर्शिया, इनर्शिया म्हणजे त्याची टेंडेन्सी, म्हणजे त्याच्या टेंडेन्सी पेक्षा जर जास्त आपण फोर्स लावला तर तो नक्कीच आपली जागा बदलेल। मग बघा, मी या संबंधीचं तुम्हाला एक प्रॅक्टिकल दाखवणार आहे की आपण एक बीकर घेतला आहे आणि त्या बीकर मध्ये काही सँड आपण टाकलेली आहे, ठीक आहे। सँड म्हणजे त्याला थोडं वेटेड करण्यासाठी आपण त्याला सँड टाकलेली आहे, त्याच्यावरती मी हा एक पुठ्ठा घेत आहे, या पुठ्ठ्या वरती ठेवला आणि पुठ्ठ्याच्या वरती समजा मी हा एक कॉइन ठेवला, ठीक आहे। मी काय ठेवला, हा कॉइन ठेवला। यानंतर आता आपण लक्षात घेऊ शकतो की या पुठ्ठ्यापेक्षा कॉइनचं जे मास आहे ते जास्तीच आहे, ठीक आहे, म्हणजे पुठ्ठ्यापेक्षा कॉइनचं मास जास्त आहे, त्यामुळे जर मी या पुठ्ठ्याला टिचकी मारली तर कॉइनचं जे मास आहे जास्त असल्यामुळे तो तिथंच थांबेल आणि पुठ्ठा निघून जाईल। मग बघा, तर मग बघा म्हणजे पुठ्ठा तिकडे निघाला आणि कॉइन कुठे गेला, तर इथं खाली आला, म्हणजेच या कॉइनचा इनर्शिया जास्त होता म्हणून याने आपली जागा बदललेली नाही, ठीक आहे। आला मित्रांनो लक्षात, हे होतं संपूर्ण माहिती अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ मोशन। तर चला मग नेक्स्ट जो लॉ आहे त्याकडे आपण वळूया, तर सेकंड लॉ ऑफ मोशन जो आहे तो
लॉ ऑफ मोमेंटम म्हणून देखील ओळखला जातो. लॉ ऑफ मोमेंटम. तर सेकंड लॉ ऑफ मोशन मी इथे लिहू. सेकंड लॉ ऑफ मोशन हा जो लॉ आहे हा मोमेंटम शी रिलेटेड लॉ आहे. मोमेंटम म्हणजे काय? मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी. मग मी इथे जेव्हा लिहितो मोमेंटम इज इक्वल टू इट इज अ प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी. मोमेंटम जो आहे तो पी याने शो केला जातो. मास जे आहे ते एम ने शो केला जातो आणि वेलोसिटी व्ही. मीन्स द मोमेंटम ऑफ एन ऑब्जेक्ट इज इक्वल टू मास इनटू वेलोसिटी. हा मोमेंटमचा जे मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास एंड वेलोसिटी. मग स्टेटमेंट काय आहे बरं का? तर बघा सेकंड लॉ ऑफ मोशनचा स्टेटमेंट द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. नीट लक्ष द्या. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स एंड चेंज इन मोमेंटम इज ऑल्सो इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. मग हे होतं तुमचं न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ मोशनचं स्टेटमेंट आणि त्याचा फायनल जे डेरिवेशन आहे सेकंड लॉ ऑफ मोशन एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. जर तुम्ही लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी मी तुम्हाला एक आयडिया सांगणार की न्यूटनचा सेकंड लॉ म्हणजे एफ इज इक्वल टू एम ए. मग आपल्याला सगळ्यात जास्त अभ्यासासाठी चांगल्या सवयीसाठी आपल्याला कोण फोर्स लावत असतं? तर आपल्या घरात आपली आई लावत असते. मग सगळ्यात जास्त फोर्स करणार कोण? तर मा. बघा तुम्ही किती सिंपल आयडियाने तुम्ही लक्षात ठेवू शकता की सेकंड लॉ ऑफ मोशन काय सांगतोय आपल्याला. जे फायनल डेरिवेशन आहे ते फोर्स इज इक्वल टू एम ए. म्हणजे फोर्स लावतं कोण? तर फोर्सफुली आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी अभ्यासासाठी कोण सांगतं? तर मा. ठीक आहे. मग यानुसार तुम्ही सेकंड लॉ ऑफ मोशन चांगल्या प्रकारे आठवण ठेवू शकता. आता याचा पुढचा जो लॉ आहे